यांनी केलेले आहे ते त्यांचं भाषण त्याचा वृत्तांत आलेला आहे. सर्वच लोकांनी आता डोळे उघडून कान उघडून आपला देश कुठे चाललेला आहे आणि तो ज्याला माहिती देणारं भाषण इथे नेऊ देणं त्याच्यामध्ये आपण मदत करायची की नाही हे देशातल्या प्रत्येक सामान्य नागरिकांनी आता ठरवण्याची वेळ आलेली आहे. नड्डांची एक दोन वाक्य ही हे बिहारमधले मुद्दे आहेत जे मला आता ई पेपर नागरिकांनी आता ठरवण्याची वेळ आलेली आहे. आता त्याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे की लोक भाषण तिथे नेऊ देणं पक्षात काम त्याच्यामध्ये आपण मदत करायची की नाही याचं कर्तृत्व एकतर शून्य यांच्याकडे काही आचार विचार असं काही नाहीये. भाजप सोबत लढणारी किंवा लढणारा आज कुठलाच राष्ट्रीय स्तरावरील पक्ष नाही. कुठलाच विचार की दुसरं महायुद्ध जेव्हा पेटलेलं होतं त्यावेळेला हिटलर जोरात होता आणि एक काळ असा आला होता की हिटलर आता जिंकणार. हिटलर रोज कुठे ना कुठेतरी बॉम्ब टाकायचा आणि त्यावेळेला मात्र डेव्हिड लो नावाचे एक व्यंगचित्रकार ब्रिटनमध्ये होते, मूळचे ते न्यूझीलंडचे. डेव्हिड लो एक व्यंगचित्र काढायचे आणि हिटलर नामोरम व्हायचा, म्हणजे हिटलरची तळपायची आग मस्तकात जायची. आणि असं म्हणतात की हिटलरनी त्यांच्या सैनिकांना सांगितलं होतं की हा माणूस आहे तरी कोण, याला घेऊन या, जिंदा या मुर्दा असं जे आपण म्हणतो ना तसं त्याला घेऊन या. तशी परिस्थिती आज आपल्या देशात व्हायला लागलेली आहे की विरोधात जर का कोण बोललं तर त्याला वाटतील ते करून अडकवायचंच आणि तो बऱ्या बोलाने म्हणजे दमदाटी आणि लोभ दाखवून जर का शरण आला नाही तर त्याला अडकवून टाकायचं. ठीक आहे, न्याय देवतेवरती आमचा विश्वास आहेच कारण शेवटी चार स्तंभ आपण आपल्या लोकशाहीचे मानतो आणि या स्तंभांपैकी बाकीचे स्तंभ त्याच्यात एक तुमचा सुद्धा आला आणि तुमच्याचपैकी एक आज त्याला अटक झालेली आहे. ही अटक आणि सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला तर जसं नितीन गडकरी म्हणाले तसं आता वाटायला लागलेलं आहे. राजकारण सोडण्याचा मुद्दा नाहीये पण राजकारण आता घृणास्पद व्हायला लागलेलं आहे. घृणा वाटायला लागलेली आहे या राजकारण्यांची. एक दिलदारपणा पाहिजे. तुम्हाला इतर पक्ष संपवायची जर का हौस असेल तर तुम्ही जनतेसमोर जा. जसे तुमचे काही विचार इतरांना विचार नाहीये तर तुमचं काम सोपं असायला पाहिजे. तुम्ही तुमचे विचार मांडा, ज्यांच्याकडे विचार असतील किंवा नसतील ते त्यांचे मुद्दे मांडतील आणि जो काही निर्णय आहे तो जनतेला घेता येईल जे आजपर्यंत करत आले. अगदी काँग्रेस सुद्धा 60-65 वर्ष काँग्रेसने राज्य केलं. आज काँग्रेसची परिस्थिती बघितल्यानंतर लगेच जे कोणी सत्तेत बसलेले आहेत त्यांनी मोठमोठ्या बड्या मारण्यामध्ये काही अर्थ नाहीये. कारण हे तुम्हाला सांगतो की मला एका गोष्टीचा नक्कीच एक अभिमान आहे की मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री जरूर होतो पण त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये माझ्या डोक्यात कधी मुख्यमंत्री पदाची हवा गेली नव्हती, ती मी जाऊ दिली नव्हती आणि मला ती त्याचा स्पर्शही झाला नव्हता. याचं कारण शिवसेना प्रमुख जे सांगायचे की या सगळ्या ज्या गोष्टी असतात पद असतील सत्ता असतील असेल येते जाते परत येते पण तू नेहमी लोकांशी नम्र राहा, लोकांशी नेहमी नम्र राहा. मी नम्र राहण्याचा प्रयत्न नेहमी करत आलेलो आहे. आज मात्र जे ज्यांच्या डोक्यात हवा गेलेली आहे त्यांनाही मी सांगू इच्छितो की निर्घुणपणाने वागू नका. दिवस आणि काळ हा सगळ्यांसाठी नेहमी चांगलाच असतो असं नाही, तो काळ बदलत असतो आणि काळ बदलल्यानंतर आपण जसे लोकांशी वागलोय तसा तो बदललेला काळ हा कदाचित जास्त निर्घुणपणाने आणि दुष्टपणाने तुमच्याशी वागू शकतो किंवा शकेल. तर ती वेळ ती संस्कृती आपल्या हिंदुस्थानामध्ये आजपर्यंत तरी नाही आहे, ती याच्या पुढे येऊ देऊ नका. शिंदेनी असं काल म्हटलं होतं जेव्हा ते दौऱ्यात होते आता की जुन्या गोष्टी आहेत मीही बोलू शकतो अनेक गोष्टी. जाऊ द्या, त्याच्यावरती मी काय उत्तर देणार नाही. आमच्या केदारनी त्याला उत्तर चांगलं दिलेलं आहे, केदार दिघेने उत्तर दिलेलं आहे आणि मला त्याच्याबद्दल काय बोलायचं. राष्ट्रीय जे विधान आहे ते फार घातक आहे आणि गंभीर आहे. ते लक्षात घेता प्रादेशिक पक्षांची एकजूट असावी यासाठी आता पुन्हा एकच हा महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात. प्रादेशिक पक्षाची एकजूट हा पुढचा टप्पा झाला पण प्रादेशिक पक्ष संपवण्याचं जे भाजपचं कारस्थान आहे त्याची सुरुवात ही परवाच्या कोश्यारींच्या, मी राज्यपाल हा शब्द मुद्दा म्हणून वापरत नाही, कोश्यारींच्या उद्गारातून झालेली आहे. आणि आज नड्डा जे म्हणाले की सगळे पक्ष संपतील म्हणजे प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकायची, हिंदूंमध्ये पुन्हा सांगतो हिंदूंमध्ये फूट पाडायची, भाषिक ती फूट भाषिक भाषा भिंती त्याच्यात उभ्या करायच्या आणि स्थानिक अस्मिता ही चिरडून टाकायची, म्हणजे मराठी माणसाला चिरडून टाकायचं
आणि पुन्हा मराठी अमराठी असं राजकारण करायचं, स्वतःच्या राजकारणाच्या तुंबड्या भरून घ्यायच्या आणि आपल्या विरोधात जर कोणी असतील तर त्यांना चिरडून टाकायचं, असं हे भाजपाचं कारस्थान आता अत्यंत भेसूरपणाने जनतेसमोर आलेलं आहे. सर, एक प्रश्न असा आहे की ज्या प्रमाणे आपण प्रादेशिक पक्षांना ताकद देण्याची गोष्ट करता, ममता बॅनर्जी या ठिकाणी आल्या आणि सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रयोग मात्र राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या या निवडणुकीमध्ये एकत्र करण्यात. एक लक्षात घ्या, त्याही वेळेला म्हणजे तेव्हा आणीबाणीच्या वेळेला, आणीबाणीला एक अनुशासन, देशाला अनुशासन पाहिजे म्हणून शिवसेनेने जरूर पाठिंबा दिला होता, कारण ते पुन्हा त्याच्यावर ते बोलतील तुम्हीच पाठिंबा दिला होता. हो, ते अनुशासनासाठी, कारण तो सगळा इतिहास आणीबाणीचा काढला तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. पण तेव्हा सगळेजण ज्यांचा राजकारणाशी संबंध नव्हता, म्हणजे अगदी आपले पु ल देशपांडे, मी महाराष्ट्र पुरतं बोलतोय, दुर्गाबाई भागवत वगैरे, हे सुद्धा साहित्यिक विचारवंत की त्यांना कळत होतं की अरे हे योग्य नाही चाललेले, त्यांनी परिणामाची पर्वा न करता त्या लोकशाहीच्या होमकुंडामध्ये उडी मारली होती आणि लोकशाही जिवंत ठेवली होती. तर मला असं वाटतं की एखादी गोष्ट, म्हणजे जसं राष्ट्रपतींची निवडणूक असेल, आणखीन गोष्ट असेल, त्याच्यावरनं लगेच तुमचं ऐक्य होणार की नाही हे काही अवलंबून नसतं. आता सुद्धा वेळ गेलेली नाही म्हणण्यापेक्षा अजून वेळ पूर्ण आलेली नाहीये, पण ती वेळ जाण्याच्या आधी किंवा वेळ येण्याच्या आधी देशातील सर्व राजकीय पक्षांनी म्हणण्यापेक्षा सर्व जनतेने विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. काही लोकांनी म्हणतो तुम्ही भाजपशी जुळवून घ्या, म्हणून मी म्हणतो ना हमामध्ये गेलेत, ते तो सत्तेचा फेस आहे त्यांच्या शरीरावर, तो फेस गेल्यानंतर मग काय दृश्य असतं ते मला बोलायचं नाहीये, तर ते कळेल. पण याच्यात मला मी पुन्हा सांगतो की जसं आता माझ्या बाजूला अरविंद आहेत, वायकर आहेत, सुनील आहेत, असे अनेक, म्हणजे कोणतरी एक दलाल बोललाय की आता यांना आमदार आणि खासदार शोधावे लागतात, एक दलाल कोणतरी बोललाय, दलाल आहे तो, तर आमदार आणि खासदार ठीक आहेत, पण माझ्या बरोबर आहेत ते दमदार आणि वफादार आहेत. जेपी नड्डा जी का बयान आता है और कल जिस तरह से संजय राउत से आपको गिरफ्तार किया जाता है, आज आपने परिवार से मुलाकात की, आपकी क्या प्रतिक्रिया है? जैसे मैंने अभी अभी कहा कि नड्डा साहब ने जो भी कल कुछ भाषण दिया है, क्या उसमें आपको प्रजातंत्र दिखाई दे रहा है? सिर्फ एक ही पार्टी, मतलब उनकी जो पार्टी है वही रहनी चाहिए और वही रहेगी, और बाकी सारे पार्टी, जितनी सारे पक्ष हैं, सारी पार्टियां हैं, वो खत्म हो जाएगी. आज तक हम मानते थे कि ये शतरंज, यानी कि मराठी में कहते बुद्धि बल, तो इसमें शतरंज नहीं है, बुद्धि का कोई ठिकाना नहीं है, सिर्फ बल बल वापरले जाते हैं, शक्ति का उपयोग किया जा रहा है. और अगर ऐसे ही आपका तरीका होगा तो मैं यही कहना चाहता हूं, जमाना एक रहता नहीं, सारे लोगों के लिए दिन जो है बदलते रहते हैं, अच्छे दिन बुरे दिन, अच्छे दिन कब आएंगे वो बात अलग थी, लेकिन ऐसे लोगों के बुरे दिन तो जरूर आते हैं, और आप जैसे बर्ताव उस वक्त अन्य लोगों के साथ करते हो, शायद उससे बुरा बर्ताव उस वक्त जनता आपके साथ कर सकती है. तो मेरी विनती है कि जो भी विचार अगर आपके पास है, सोच आपके पास है, जनता के सामने आइए, हमारी सोच जो भी है हम जनता के सामने रख रहे हैं, आप भी सोच रखिए और जनता के ऊपर फैसला छोड़ दो, जिसको प्रजातंत्र कहते हैं, जरा मतलब पूर्ण तरीके से जाने, उसे प्रजातंत्र कहते हैं. ये अगर आप ईडी, इनकम टैक्स, सीबीआई, तो फिर प्रजातंत्र कहां रहा? जितने हमारे सारे लोग गए हैं, मैंने कहा कि वो तो गए, उनके हमाम में गए हैं, वो अब वो मजा ले रहे, लेने दो, लेकिन जब पानी बंद हो जाएगा तो क्या करेंगे आप? हिटलर का एक एग्जाम्पल मेरे पिताजी ने दिया था, क्योंकि मेरे पिताजी आप सारे जानते हो कि वो तो शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट, एक ही हिंदू हृदय सम्राट आज तक जो हुए वो है, और साथ ही साथ उनकी करियर की शुरुआत वो व्यंग्य चित्रकार थे, कार्टूनिस्ट, और डेविड लो ब्रिटेन के कार्टूनिस्ट है जो ओरिजिनल न्यूजीलैंड से आए हुए थे, उनको अपना गुरु मानते थे. तो उन्होंने, मेरे पिताजी ने कहा था, मुझे भी कहा था, और शायद मैं मानता हूं कि पब्लिकली भी कहा था, कि जब सेकेंड वर्ल्ड वॉर चल रहा था तो हिटलर एक समय ऐसे आया था कि उस वक्त लग रहा था कि शायद हिटलर जीत जाएगा, पूरी दुनिया को अपने कब्जे में ले लेगा, तो उस वक्त डेविड लो, मतलब हिटलर बॉम्ब डालता था और डेविड लो एक कार्टून निकालता था, और वो कार्टून का जो एक परिणाम हुआ करता था वो बॉम्ब से भी ज्यादा होता था. और ऐसे कहा जाता है कि हिटलर ने उस वक्त अपने सारे लोगों को कहा था कि ये व्यक्ति है कौन, है कहाँ, इसे लेके आओ, जिंदा या मुर्दा, जैसे है उसे लेके आओ. तो यही होती है, जो तानाशाही की बात होती है,
जब सारे लोग अपने गुलाम होते हैं तो कुछ दिन के लिए जब तक उनका उपयोग आपके आपके लिए होता है तब तक वो गुलाम अच्छे लगते हैं, बाद में गुलाम जब उनका उपयोग नहीं रहता है तो निकलते हैं। संजय राउत साहब ने कल कहा कि मैं झुकूंगा नहीं और शरण भी नहीं जाऊंगा, उनकी गिरफ्तारी हुई उस पर आपकी टिप्पणी क्या है, क्योंकि आज आप परिवार से भी मिलकर आए। नहीं, मुझे संजय राउत पर अभिमान है और बाला साहब का असली सैनिक सिर्फ वो पिक्चर देखने के लिए ठीक है, पुष्पा झुकेगा नहीं, लेकिन झुका नहीं, जो झुकने वाले थे वो हमाम में चले गए और झुकने वाला कभी शिवसैनिक नहीं हो सकता। जो भी लोग कह रहे थे कि हम बाला साहब की जो भी हमारे पास एक शिक्षा थी, शिक्षा मुझे मराठीतली ने शिकवण ज्याला म्हणतो, उसके ऊपर हम हमारा आगे की दिशा तय कर रहे हैं, तो ये बाला साहब ने दिखाई नहीं, दिशा नहीं है। उधर सर एक प्रश्न असा आहे की आपण जे म्हटलं की तू वेळ यायची आहे विरोधकांना एकत्र घेण्याची, यायची आहे नाही, वेळ गेलेली नाही किंवा आलेली नाही, आता आपण मध्ये आहोत आणि आता हे काल नड्डांचं जे भाषण आलेलं आहे ते फार घातक आहे की सगळे पक्ष संपतील किंवा आम्ही संपवू असा त्याचा कंसातला अर्थ आहे। पण माझा प्रश्न असा आहे की भाजपचाही हिंदुत्व आहे, शिवसेनेचा हिंदुत्व, आता हे विषय सगळे झालेले आहेत। शिवांगी फ्रॉम झी न्यूज, मेरा सवाल ये है की मौजूदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ये कहते हैं की रोज सुबह उठकर 8 बजे बजने वाला भोपू अब अंदर चला गया, मुख्यमंत्री पद पर बैठे व्यक्ति को इस तरह का वक्तव्य जो है वो एक सांसद के लिए देना चाहिए, आप क्या कहते हैं? मैं उसके ऊपर कोई टिप्पणी नहीं करना चाहता हूँ, कारण मुळामध्ये त्यांचं सगळं सरकार कोर्टात चैलेंज झालेलं आहे। नहीं नहीं, पूरी सरकार जो है उसी को हमने चैलेंज किया है कोर्ट में, अदालत में, तो फिलहाल मुझे उसके ऊपर कुछ कहने की जरूरत नहीं है। बंगालमध्ये पण जी परिस्थिती पाहायला मिळते कुठेतरी तुम्ही प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांशी संपर्क करताय किंवा तुम्हाला कोणी संपर्क केलाय, काही चर्चा असं आहे की ममता दीदी आहेत, KCR आहेत, असे काही लोक हे संपर्कात आहेत, पण जसं मी म्हटलं ना, काल आता यांचा मुखवटा पूर्ण बाजूला झालेला आहे आणि जसं मी परवा आपल्या कोश्यारीना एक धन्यवाद दिले होते की तुमच्या पोटातलं उठावती आलं अनावधानाने, की महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस किंवा मराठी अस्मिता चिरटण्याचं जे तुमचं स्वप्न आहे ते तुम्ही कदाचित अनावधानाने आमच्या समोर आणलं। तसंच काल भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे आहेत त्यांच्या पोटातलं उठावती आलं की त्यांना या देशात आता दुसरे कोणतेही पक्षच नकोय, म्हणजे हुकुमशाही पाहिजे याचा असा त्याचा अर्थ झाला। संजय राऊतांना अटक केल्यानंतर काल शरद पवारांचे अजून एकही वक्तव्य आलं नाहीये, तुम्ही पण बोला, तर अशी एक चर्चा आहे की संजय राऊतांना एकटं पाडलं जात आहे का यावर तुम्हाला? मला या फालतू प्रश्नांना उत्तर द्यायची नाहीये, कारण मी आता संजयच्या घरी जाऊन आलो, पुन्हा एकदा सांगतो की संजय आणि आमचे कौटुंबिक चांगले संबंध आहेत, संजय माझा जुना मित्र आहे आणि म्हणूनच त्याला मी आरोप उरे करतोय, तो एक कट्टर शिवसैनिक आहे आणि त्यांनी या दंडेलशाही विरुद्ध न झुकता लढू शकतो ही एक ठिणगी नक्कीच त्यांनी टाकलेली आहे।